एकच हॉर्मोन नाही आहे आपल्या बॉडीला, आता आपलं ऑलमोस्ट ते खाण्याचा पॅटर्न झालाय ना, दॅट हॅज बिकम फिअर बेस्ड इटिंग, की काहीतरी आपल्याला होणार आहे किंवा काहीतरी आपल्याला झालेलं आहे ते अवॉइड करण्यासाठी आपण एक असं खाल्लं पाहिजे किंवा असं नाही खाल्लं पाहिजे. बरेचदा आपण असंच करतो की जेव्हा आपण जेवण जेवणाबद्दलही बोलतो तेव्हा की जस्ट रिड्यूस फूड टू कॅलरीज आणि नथिंग एल्स, तसंच बरेचदा आपण आपल्या ह्युमन बॉडीचं फंक्शनिंग जे आहे ते एखाद्या हॉर्मोनवरती आणून ठेवतो आणि ऑलमोस्ट फॉरगेट दॅट देर आर मेनी अदर हॉर्मोन्स. बरेचदा जेव्हा मी पोलिसांबरोबर काम करते, जेव्हा मी मुंबई पोलिसांबरोबर काम करते, जेव्हा नवीन नवीन भरतीची लोकं येतात, दे लुक एक्स्ट्रीमली फिट, आणि मग एक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर असं आपल्याला इमॅजिनही होत नाही की हा तोच आहे. यु नो जो 25 वर्षाचा माणूस दिसत होता तो किंवा 32 किंवा 35 किंवा व्हेरी फार अवे फ्रॉम 25, बट यू स्टार्ट लुकिंग एक्स्ट्रीमली डिफरंट. आणि मग व्हॉट हॅज चेंज की वेळेवर खाणं, हे एकदा आपण पोलीस स्टेशनवरती लागलो की ते जातात, यु नो शिफ्ट ड्युटीजमध्ये ते जातात, आणि मोस्टली मग आपण दिवसातनं मॅक्झिमम 2 तास जेवतो किंवा कधी कधी एखादा जेवतो आणि मग मध्ये फक्त चहा कॉफी अशाच गोष्टी आपण करतो. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, आधी आपण जेव्हा हे करायला लागतो तेव्हा आपलं वजन कमी होतं काय पहिले काही महिने, आणि मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ह्याच पॅटर्नमुळे आपल्याला बरेच रोगही व्हायला लागतात. द सेकंड ॲस्पेक्ट इज दॅट जेव्हा आपण कल्चरली आपण ह्याच्याबद्दल बोलतो, कारण बरेचदा लोकांना वाटतं की नाही पूर्वी आपण फक्त 2 तास खायचो, असंही बरेचदा लोक म्हणतात पूर्वी आपण फक्त 2 तास खायचो. पूर्वी आपण फक्त 2 तास खायचो इट्स नॉट रिअली करेक्ट इफ यू लुक ॲट अवर कल्चर, कारण की मराठी कल्चरमध्ये जर का तुम्ही बघितलं तर चिवडा चकली शंकरपाळे या बऱ्याच गोष्टी आपण बनवतो, या आणि या आपण कधीपासून बनवतो गेले 50-100 वर्ष आपण पारंपरिक या गोष्टी बनवतो. आणि मग आपण त्या कधी खायचो पोहे, आता मला तुम्ही समज जर का मराठी लोक खरंच फक्त 2 तास जर का जेवत असते तर मराठी लोकांची लग्नच झाली नसते, कारण चहा पोहे हा कार्यक्रमच झाला असता. चहा पोहे हा कार्यक्रम झाल्यामुळेच तर आपलं पॉप्युलेशन वाढतं ना मराठी लोकांचं, नाही तर कसं झालं असतं. आणि चहा पोहे ही पण परंपरा किती जुनी आहे, आणि समज जर का चहा पोहे खाऊन जेवण इन्सुलिन नीट काम केलं नसतं चहा पोहे खाल्ल्यामुळे तर मग पुढे मुलं झाली असती का, कारण की इन्सुलिन नीट चालतंय म्हणून तर पुढे मुलंही होतात ना, कारण की सी ऑल हॉर्मोन्स हॅव टू वर्क टुगेदर, द व्हॉट वी हॅव टू डू इज लुक आफ्टर ऑल हॉर्मोन्स अँड नॉट रिड्यूस ह्युमन बॉडीज ऑफ फंक्शनिंग टू जस्ट वन सिंगल हॉर्मोन. तर चहा पोहे ही परंपरा ही आपल्याकडे आधीपासून आहे. परत आपण जेव्हा कल्चर जेव्हा आपण बोलतो किंवा ट्रेडिशनली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कोणाची तरी खूप वाईट परिस्थिती झाली आहे असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण काय म्हणतो, 2 वेळाही आहे ना जेवण मिळत नाही, म्हणजे 2 वेळचं जेवण मिळणं म्हणजे काय, बेअर मिनिमम हेल्थ अँड सर्वाइव्हल. इफ यू आर टॉकिंग अबाउट फिटनेस, इफ यू आर टॉकिंग अबाउट गुड हेल्थ, इफ यू आर टॉकिंग अबाउट एफिशियन्सी, तर तुम्हाला बेअर मिनिमम सर्वायवलच्या खूप पुढे जावं लागतं. मग खूप पुढे जाण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, इंटेलिजंट चॉईसेस अबाउट फूड, बेसिक कॉमन सेन्स जर का तुम्ही पाळलात तर आपल्याला आपली प्रकृतीही चांगली पाळता म्हणजे सांभाळता येईल.